अक्षरयात्री या अंतर्गत आठवणींचे मोती या शीर्षकाअंतर्गत माझ्या काही आठवणी मी तुम्हाला सांगत आहे आजच्या आठवणीचे शीर्षक आहे विहिरीतील उड्या या सर्व आठवणीत तुपेवाडीचा उल्लेख नेहमी येत आहे काही नवीन दर्शकांसाठी थोडीशी पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना गरजेची आहे एकोणीसशे अडुसष्टच्या माझ्या जन्मापासून एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंतचा एकोणतीस वर्षाचा कालखंड तुपेवाडी विठ्ठलभाई पटेल मार्ग मुलुंड पश्चिम येथे व्यतीत झाला तुपेवाडीत एकंदरीत बत्तीस भाडेकरू होते काही हंसा भुवनमध्ये काही जगन्नाथ भुवनमध्ये या सर्व कुटुंबाची मुले मिळून खूप खेळणे होई क्रिकेट आम्ही जास्त खेळलो परंतु पत्ते नवा व्यापार अशा बैठ्या खेळांसहित अनेक खेळ आम्ही खेळलो जसे पकडापकडी लंगडी आबादुबी बॅडमिंटन भारत भारत तारखुपची गोट्या भवरे लगोरी डबाय पतंग हॉलीबॉल फुटबॉल सायकल चालवणे कैऱ्या तोडणे असे अनेक खेळ आम्ही खेळत असू पूर्वी भाजीपाला पिकवला जात असे त्यासाठी एक विहिरी होती व आहे तिला उतरायला विहिरीतच पायऱ्या होत्या विहिरीवर मोठा पंप मोटार हौद होते व पंपाचा एक साधारण चार इंच व्यासाचा लोखंडी पाईप पाण्यात सोडला होता या विहिरीत पोहणे हा खेळ मात्र पुढे आमच्या सर्वांच्या नशिबात नव्हता एकोणीशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी या साली लक्ष्मी अपार्टमेंट ज्योती अपार्टमेंटच्या बांधकामावेळी एक लहान मुलगा एका पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवीरित्या निधन पावला व त्यामुळे विहिरीवर जबरदस्ती तातडीने झाकण टाकावे लागले त्यामुळे पोहणे हा खेळ पुढे आम्हाला खेळता पाहता आला नाही मात्र या विहिरीतील पोहण्याचा आनंद सर्वात जास्त घेतला तो बब्याने म्हणजे सुरेंद्रदाना नाटेने सुरेंद्रदादा हा वाडी मालकांचा म्हणजे तात्यांचा नातू तो सुरुवातीला लालबागलाच राहत असे मात्र तो बरेचदा मुलं वाडीत त्याच्या आजी आजोबांकडे म्हणजे तात्या नानींकडे येई व वेळ मिळेल तेव्हा विहिरीत पोहत असे आणि त्याच्यासोबत त्याचा मावस भाऊ नंदाभाई म्हणजे भागवत सुद्धा विहिरीत उडी टाकत असे माझ्या आठवणीप्रमाणे एकदा बब्या नंदाभाई म्हणजे त्याचा सख्खा सदानंद सदानंददा हा त्याचा मावसभाऊ असे सर्व आणि या जोडीला दिलीप सुद्धा विहिरीत पोहायला उतरला होता उतरणे म्हणजे अर्थातच वरून उडी मारणे असे हे तिघे चौघेवरून उड्या मारण्यात खूप तरबेज होते आम्हा लहान मुलांना या उड्या पाहायला खूप आवडे म्हणून आम्ही यांना उड्या मारण्यासाठी खूप आग्रह करीत असू त्यासाठी मग यांना पुन्हा विहिरीतून पायऱ्या पायऱ्यांनी वर यावे लागे हे सगळी मुले वर येत जरा विश्रांती घेत व पुन्हा दहा दिवशी विहिरीत मध्यभागी उडी मारत मध्यभागी उडी मारणे आवश्यक असे कारण विहिरीतील गोलाब कार पायऱ्या यांना लागण्याचा संभव असे असे बराच वेळ हे पोहणे चालत असे वाडीतल्या वाडीत आम्ही तीन ठिकाणी बिराड मांडले विहिरीच्या पलीकडे असताना घरी पाण्याची नळ जोडणी नव्हती भागचंद मावांच्या घरासमोर विहिरीवरील नळाच्या जोडणीतून आम्ही पाठीमागचे सर्व भाडे करू पाणी भरत असू त्यामुळे पिण्याचे पाणी भरायचे व कपडे धुण्यासाठी आम्ही सगळे तसेच आई विहिरीवर येई तिला आधीची सवय होतीच ती विहिरीतून पाणी काढून कपडे धुत असे मला खेळायला मिळे म्हणून मग विहिरीतून मी तिला पाणी काढून देत असे आईने तसे मला शिकवले होते व हातातील दोर सोडायचाच नाही असे सांगितले पण एकदा दोर सुटला व लोखंडी बादली आणि दोर म्हणजे पोहरा असा शब्द होता तो पोहरा विहिरीत पडला आई रागावली मग भैयाने गळ वापरून बादली काढून दिली मग मला गळाचे महत्व समजले गावी गेल्यावरही असे प्रसंग घडत असत असे मोठाले गळ काहींच्या घरी असत ते त्यांच्या सधनतेचे प्रतीक असे विहिरीला झाकण टाकल्यावरही वरच्या छोट्या जाळीतून चेंडू विहिरीत पडे क्रिकेट खेळताना नवीन चेंडू आणणे ही खूप चैन होती परवडत नसे मग हात चेंडू कसा काढता येईल म्हणून डोके चालवले व तारांचा एक गळ बनवला तो विहिरीत उलटे झोपून विहिरीत टाकावा लागे तरच विहिरीच्या आतील काही दिसत असे इकडून तिकडून चेंडू गळाजवळ आणावा लागे यासाठी दगडे मारावे लागत व मग कुठे तो चेंडू गळाजवळ येऊन गळात अडकत असे असा गळाचा उपयोग होई अनेक वेळा चेंडू त्यात पडत असे व नंतर सरावाने तो पुढे लगेच गळाने निघत असे क्रिकेट खेळण्यात हाही एक उपखेळ असे काही वर्षानंतर सोनार बांगला पार्क मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले व तिथे ताराबाई वर्तक बालोद्यान कालिदास नाट्यगृह व जलतरण तलाव आला माझ्या आठवणीप्रमाणे मी संदीप विकास अंकुर दीपक म्हणजे बाळा त्या जलतरण तलावात पोहणे शिकायला जात असे परंतु उडी मारण्यात बाळा फार तरबेज झाला कारण दिलीपने त्याला उडी मारण्याच्या वेगळ्या तलावातील पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावरूनही उडी मारायला शिकवले होते त्या तलावात मी फार फार तर पहिल्याच माळ्यावरून उडी मारत असे दिलीप पोहण्यात खूप तरबेज होता व तो मला बाळाला लहान भाऊ समजे त्यामुळे तो बाळाला पोहायला सोबत नेहमी घेऊन जाई व उड्या मारून मारून त्याने त्याला धीट केले असे अनेक खेळ आम्ही खेळत असू अशा प्रत्येक वेगळ्या खेळाविषयी लिहिण्याचे ठरवले आहे पुढील भेटीत कोणत्या खेळावर सुस्ते आहे ते पाहू धन्यवाद नमस्कार